गावाच्या विविध मूलभूत समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिलांची एक संघटना चालवणाऱ्या महिलेच्या पतीनं वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांना द्वेष भावनेतून अरेरावी करत असभ्य वर्तणूक करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकार लोणी येथे घडलाय. अजय पाटील साळुंके असं अरेरावी करणाऱ्या तरुणाचं नाव असून लोणी खुर्द येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फरहाना शेख यांनी त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मराठी विषयाचा होता तुम्हाला म्हणे मराठी विषय मराठी मराठी अगर बराबर नाही तुमको समजिंगा क्या फिर मराठी हिंदी बोला आधी मराठी आधी हिंदी बोलती मैं सरळ मला अरबी मराठी येते ना सत्तावीस तारखेला जेव्हा मी सकाळी त्यांच्याकडे गेले तिथं त्यांचे जे मिस्टर आहे अजय साळुंके पाटील त्यांनी मला धमकी दिली की मी तुमच्यावर कारवाई करणार होते. मला तेव्हा काही कळलं नाही की ते कशाबद्दल मला माझी कारवाई करणार होते. त्याच्यानंतर मी त्या तिकडून तपासणी करून निघून गेले आणि दुपारी जेव्हा मी परत आले नायब तहसीलदार सर आले होते तेव्हा जेव्हा मी गेले तर ते साळुंके पाटील जे होतं ते माझ्या बाजूला बसलेले होते. त्यांनी माझ्या पायाला दोनदा हात लावला तर मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्याशी दुरून बोला मला हात लावू नका. तेव्हा त्यांनी मुद्दा पलटून टाकला आणि मी जेव्हा त्यांना सांगितले की तुमच्या बायकोचं बी पी ते सगळं कमी झालं आहे हार्ट रेट वाढलेले आहे त्यांना भरती करावं लागेल आणि त्यांची परिस्थिती थोडी खराब आहे त्यांचे उपचार इकडे होऊ शकत नाही त्यांना एस डी एच वैजापूरला रेफर करण्यात येणार आहे तेव्हा त्यांनी मला सांगितले की हे जे सगळे आहे तुम्ही मराठी भाषेमध्ये सांगा. तर मी त्यांना सांगितले की जे माझे काम आहे मी तुम्हाला सांगून दिले आहे आता मी पेपरवर लिहिणार पोलिसांना कळवणार आणि जे तुमचे काम आहे तुम्ही बघून घ्या. मी इकडे आंदोलनासाठी नाही आले आणि मराठीमध्ये मला बोलता येणार नाही आणि आता मी पेपरवर लिहिणार आहे. त्याच्यानंतर मी तिकडून निघून जेव्हा रेफरशीट लिहत होते तर त्यांचे मित्र झालटे नावाचे एक मित्र आणि दुसरे चार पाच लोक आणि खूप सारे 10-15 लोक माझ्या आजूबाजूला जमा झाले. त्यांच्यामध्ये 4-5 लोक माझा व्हिडिओ काढत होते आणि जे झालटे नावाचा जे माणूस होता मला खूप धमकी देत होता बोट दाखवून दाखवून माझ्यावर सांगत होता की तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये बोलता येत नाही आणि त्यांनी जे तिकडचे महिला लोकांना पण भडकून टाकले होते. ते महिला पण सांगत होते की तुम्ही आमच्या मराठी भाषेचा अपमान केला आहे आणि तुमच्यावर कारवाई होण्यात यावी. हे सगळे जे माझ्यावर हॅरासमेंट तिकडे झाली आहे आणि जेव्हा मी माझे शासकीय कामासाठी गेले होते तिकडे ते हे सगळं झालं आहे. तिकडे माझे पी एस सीचे लोक पण माझा सपोर्ट करता ये आलं नाही कारण ते जे मॉब होता ते सगळे माझ्यावर ओरडत होते. ए पी आय पाटील सरांसोबत निवेदन आहे की हे जे सगळे लोक जे मला हरास करत होते माझ्या व्हिडिओ काढत होते आणि माझ्यावर बोट दाखवून मला सांगत होते की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि तुम्हाला मराठी येत नाही तर असं चालणार नाही. हे सगळ्यांवर तुम्ही कारवाई करा नाहीतर मी त्यांच्यावर FIR करणार आहे.